लास्ट लेक्चर मध्ये आपण आपलं शाफ्टचा पार्ट संपवला होता. या लेक्चर मध्ये आपण आपला कीचा पार्ट स्टार्ट करणार आहे. कीज काय राहतं? तर की म्हणजे बेसिकली छोटासा रेक्टॅंग्युलर ब्लॉक राहतो किंवा एखादं छोटस मेटल किंवा स्टीलचं बनलेलं एक बॉडी राहते जी यूज केली जाते टू ट्रान्समिट पॉवर फ्रॉम शाफ्ट टू द बॉस किंवा हब. बॉस किंवा हब काय राहतं? तर बेसिकली तुम्ही असं काहीतरी समजू शकता, तुम्ही पाय बघितलेले पण असतील बघा डायग्राम अशा काहीतरी या पद्धतीने. या ठिकाणी आपण शाफ्ट इन्सर्ट करतो आणि हा जो छोटासा वरचा पार्ट राहतो ना याच्यामध्ये की लावलेली राहते. बेसिकली आपल्या गाडी वगैरेचे जे फोर व्हीलरचे ट्रॅक्टरचे इंजिन राहतात ना त्यांच्यामध्ये पण कीजचा युज केला जातो. तुम्हाला पहिले मी एक अॅनिमेशन किंवा एक छोटासा 2 सेकंदाचा व्हिडिओ दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला की काय राहतं ते समजून जाईल. बघा आता मोठा सर्कल जो येतो तुमचा पुली आहे, पुलीच्यामध्ये होल आहे, त्या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल शाफ्ट इन्सर्ट करणार आहे. शाफ्टच्या मध्ये जी लाईन दिसते ती बेसिकली की वे आहे आणि एक छोटासा जो रेक्टॅंग्युलर ब्लॉक आहे तो तुमचा की असणार आहे. ठीक आहे, त्या तुम्ही बघितलं की कसं राहतं ना. कीची डेफिनेशन काय लिहिणार मग? की एक छोटासा पीस आहे माइल स्टीलचा बनलेला. की इज द पीस ऑफ द माइल स्टील विच इज इन्सर्टेड बिटवीन द शाफ्ट अँड द हब. ते जे गोल होतं ते आपला हब आहे. एक छोटासा जो स्लॉट होता तो शाफ्ट आहे आणि त्याच्यावर आपण एक छोटीशी एक रेक्टॅंग्युलर अशी माइल स्टीलचा पीस ठेवलेला आहे, एक तुकडा ठेवलेला आहे स्टीलचा या पद्धतीने. सो हा काय होता तुमचा एक की. तर की म्हणजे असं काहीही राहू शकतं जे पॉवर ट्रान्समिट करायचं काम करेल. सो की काय? एक छोटासा पीस आहे माइल स्टीलचा जो इन्सर्ट केलेला राहतो बिटवीन द शाफ्ट अँड द हब किंवा बॉस म्हणू शकता ऑफ द पुली टू कनेक्ट दिस टुगेदर. ठीक आहे, पुलीच्या किंवा एखाद्या हबला शाफ्ट सोबत कनेक्ट करण्यासाठी आपण जे छोट्याशा मेटल पीसचा वापर करतो तो मेटलचा पीसला आपण काय म्हणू शकतो? की असं म्हणू शकतो. ठीक आहे, आणि ते मेटल पीस लावल्यामुळे काय होतं की आता बघा, तो जर आता ही जर पुली समजा इमॅजिन करा आणि हा मध्ये तुमचा गॅप होता, होल होता, आणि त्या होलमध्ये तुम्ही अशा पद्धतीने शाफ्ट लावलाय. हा पुली जर जोरात फिरला तर हा शाफ्टवर मागे पुढे बी होऊ शकतो, मागे पुढे नाही झाला पाहिजे आणि या शाफ्टचं मोशन या पुलीला भेटलं पाहिजे म्हणून आपण काय लावतो? की लावतो, जेणेकरून या शाफ्टचं फिरणारं मोशन या पुलीला पण भेटून जातं किंवा पुलीचं मोशन शाफ्टला बी भेटतं, दोघी एक दुसऱ्याला मोशन ट्रान्सफर करू शकता. तुम्ही हे पॉवर ट्रान्समिशन टॉम मध्ये शिकलेले की शाफ्ट वरून पुलीला पण पॉवर ट्रान्समिट होऊ शकते आणि जो ड्रिव्हन पुली राहतो त्याच्यापासून शाफ्टला पॉवर ट्रान्समिट होऊ शकते. सो ड्रायव्हर ड्रिव्हन शाफ्ट पुली हे शिकलेलो आहे आपण. सो जर समजा इनकेस जर पुली फिरतोय सॉरी शाफ्ट रोटेट होतोय तर शाफ्ट मधली की जी राहते ती या पुलीच्या स्लॉट मध्ये अडकवलेली राहील, जेणेकरून शाफ्ट फिरला तर पुली पण फिरेल आणि ते रिलेटिव्ह मोशन पण करणार नाही. सो कीचा वापर काय? तर रिलेटिव्ह मोशन ने झालं पाहिजे आणि पॉवर ट्रान्समिशन पण झालं पाहिजे. तर की काय? एक छोटासा माइल स्टीलचा बनलेला एक मेटल पीस आहे जो आपण शाफ्ट आणि बॉस मध्ये किंवा शाफ्ट आणि हब मध्ये अटॅच केलेला राहतो. पुलीच्या शाफ्ट आणि हब मध्ये सॉरी पुलीच्या हब मध्ये किंवा बॉस मध्ये म्हणू शकता तुम्ही, जेणेकरून त्या ठिकाणी पुली मध्ये आणि शाफ्ट मध्ये रिलेटिव्ह मोशन व्हायला नको. हेच लिहिलंय मी इथं. तर की इज द पीस ऑफ द माइल स्टील इन्सर्टेड बिटवीन द शाफ्ट अँड द हब ऑर द बॉस ऑफ द पुली टू कनेक्ट दिस टुगेदर इन ऑर्डर टू प्रिव्हेंट द रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम, जेणेकरून रिलेटिव्ह मोशन व्हायला नको. रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय? हे असं मागे पुढे गोल तर फिरतील ते एक दुसऱ्याच्या. रिलेटिव्ह मोशन म्हणजे मागे पुढे नको सरकायला पुली आणि शाफ्ट, त्यासाठी आपण कसला युज करत असतो? कीचा. ठीक आहे ना, त्या कीजचे काही टाईप आहेत, याच्यामध्ये आपल्याला 5 टाईप दिलेले आहेत. एक राहतं सम की, ज्याच्यावर आपल्याला न्यूमरिकल पण बघायचं आहे किंवा याची आपल्याला डिझाईन प्रोसिजर बघायची आहे. एक राहतं सॅडल की, बाकीच्या उरलेल्या 4 इंचे जस्ट आपण डेफिनेशन बघणार आहे. ठीक आहे, सम की, सॅडल की, टँजेंट की, राऊंड की आणि स्प्लाइन्स. ना त्यामध्ये सम की राहतं, काय राहतं आपण ते स्टार्ट पण केले बघा इथं. तर सम की काय असणार आहे? द की, सम की म्हणजे काय? द सम की आर प्रोव्हाइडेड हाफ इन द की वे ऑफ द शाफ्ट अँड हाफ इन द की वे ऑफ द बॉस. की वे म्हणजे काय राहते? की ती जागा, ते होल ज्या ठिकाणी तुम्ही कीला ठेवण्यासाठी ती जागा बनवली ना, त्याला तुम्ही की वे असं म्हणू शकता. तर ही जर की आहे तुमची या पद्धतीने बनवलेली, ठीक आहे, तर ही ज्या ठिकाणी शाफ्ट मध्ये इन्सर्ट होते या पद्धतीने शाफ्ट राहील ना. मध्ये मला काढता येत नाही.
हा शाफ्ट आहे, तर ही जागा जी तुम्ही सोडलेली राहते त्या कीला फिट करण्यासाठी, या जागेला काय म्हटलं जातं, कीवे म्हटलं जातं. हा कीची जी जागा राहते शाफ्टमध्ये सोडलेली, तो जो भाग राहतो तेवढा कीचा खाली गेलेला किंवा त्या ठिकाणी जो छोटासा होल राहतो ना ज्याच्यामध्ये आपण कीला फिट करत असतो तो कीवे राहतो, त्याला कीवे म्हटलं जातं. तर समकी काय, तर समकी अशा पद्धतीची कीज राहते की जी अर्धी शाफ्टमध्ये अडकलेली असणार आहे आणि त्याचा अर्धा भाग जो राहील तो कशामध्ये राहील, हाफ इन द कीवे ऑफ द हब. म्हणजे अर्धा कीजचा जो हाफ पोर्शन आहे तो शाफ्टच्या कीवेमध्ये अडकलेला राहील आणि अर्धा पोर्शन जो राहील तो तुमच्या शाफ्ट शाफ्ट सॉरी म्हणतो मी शाफ्ट म्हणतो परत शाफ्टच्या कीमध्ये. तर संकी काय सांगितलं, तर संकी एक अशा पद्धतीची की आहे की ज्याचा अर्धा भाग हा शाफ्ट मध्ये अडकलेला असणार आहे आणि जो अर्धा कीवे आहे तो हब मध्ये किंवा बॉस मध्ये राहणार आहे. ठीक आहे, सो सिंपल वर्ड्स मध्ये आपली संकी एक रेक्टॅंग्युलर स्लॉट राहतो मेटलचा बनलेला, माइल्ड स्टीलचा बनलेला, जो अर्धा अडकलेला राहील शाफ्ट मध्ये आणि अर्धा राहील हब मध्ये किंवा बॉस मध्ये, जेणेकरून शाफ्टची पॉवर तो हबला ट्रान्सफर करू शकेल किंवा हबची किंवा बॉसची पॉवर तो शाफ्टला ट्रान्सफर करू शकणार आहे. मग आता या संकीचे पण परत काही टाइप्स आहेत. ठीक आहे, पाच टाइपच्या कीज आहेत, ते आपण वन बाय वन डेफिनेशन तर बघणार आहे, त्यामध्ये संकीबद्दल आपल्याला त्याचे टाइप्स आणि न्यूमरिकल पण बघायचे त्याच्यावर एक दोन. तर संकी काय, तर संकी एक रेक्टॅंग्युलर मेटलची बनलेली किंवा माइल्ड स्टीलची बनलेली एक रेक्टॅंग्युलर स्लॉट आहे, जो रेक्टॅंग्युलर स्लॉट अर्धा शाफ्ट मध्ये राहतो आणि अर्धा हब मध्ये किंवा बॉस मध्ये असणार आहे. ठीक, तर ते जिथे पण लिहिलं आपण की संकी आर प्रोव्हाइडेड हाफ इन द कीवे ऑफ द शाफ्ट अँड हाफ इन द कीवे ऑफ द हब ऑफ द बॉस ऑफ द पुली. पुलीचा जो हब राहतो किंवा बॉस राहतो त्याच्यामध्ये अर्धा पार्ट आणि शाफ्ट मध्ये अर्धा पार्ट अडकलेला जर असेल तर त्या टाइपच्या कीला आपण संकी असं म्हणू शकतो. बघा आता संकी आपण पाहिलं की अर्धा शाफ्ट मध्ये राहतो आणि अर्धा जो राहील तो पुलीच्या हब मध्ये किंवा बॉस मध्ये असतो. हब आणि बॉस म्हणजे काय, ते जी मोठी चक्री राहते जो चाक राहतो ना पुलीचा तो, आणि मध्ये जे होल राहतो तिथे आपण काय लावत असतो शाफ्ट. ठीक ना, सगळ्यात पहिली की रेक्टॅंग्युलर संकी, याच्यामध्ये काही तुम्हाला डिटेल्स लक्षात नाही ठेवायचं आहे. रेक्टॅंग्युलर संकी म्हणजे काय असणार आहे, एक अशी की जिचा शेप कसा असणार आहे, रेक्टॅंग्युलर असणार आहे आणि विड्थ टू थिकनेस यांचा जो रेशो आहे तो काहीतरी डिफरंट राहतो. बघा विड्थ ऑफ द की किती असणार आहे, तर विड्थ ऑफ द की शुड बी इक्वल टू 1/4 ऑफ द डायमीटर ऑफ द शाफ्ट. जेवढा डायमीटर आहे शाफ्टचा, बघा इथे तुम्हाला दिसतंय ही की लावलेली आहे. ठीक आहे, आणि कीला बेसिकली ज्यावेळेस इन्सर्ट केलं जातं, एकदम सिंपल वर्ड मध्ये काय सांगायचं म्हटलं तर जो कीवेचा स्लॉट राहतो त्याच्यावर की ठेवतात आणि त्याला हॅमरिंग करतात, ठोकतात, ठोकून फिट केली जाते की. तुम्ही जर कधी इंडस्ट्रियल व्हिजिट वगैरे गेले तर तिथे इंजिन बनतात, तिथे तुम्हाला हे दिसेल की या ठिकाणी जास्त हॅमरिंग केलं जातं जेणेकरून इकडं की थोडीच मध्ये जाते आणि इकडच्या साईडला जास्त जाते आणि हा जो वरती आलेला भाग आहे ना याच्यामध्ये तो पुली अडकवला जातो, पुलीचा बॉस किंवा हब अडकवला जातो. ठीक, तर या ठिकाणी बेसिकली याला म्हटलं जातं टेपरिंग, याला काय म्हटलं जातं, टेपरिंग करणे, जे हॅमरिंग करून तो एक साइड झुकून एक साइड वरती आणतो त्याला टेपरिंग असं म्हटलं जातं. सो ज्यावेळेस आपण रेक्टॅंग्युलर संकी बद्दल बोलतोय तर ऑफकोर्स शेप काय असणार आहे, रेक्टॅंग्युलर शेप असणार आहे, विड्थ किती असणार आहे, 1/4 ऑफ द डायमीटर ऑफ द शाफ्ट असणार आहे. त्यानंतर थिकनेस ऑफ द की किती असली पाहिजे, विड्थ तर माहीत पडून गेलं की विड्थ किती असली पाहिजे, थिकनेस थिकनेस असली पाहिजे 2W/3 किंवा त्यालाच तुम्ही D/6 लिहू शकता. डब्ल्यूच्या जागी D/4 टाकून बघा घेऊन जाईल की थिकनेस ऑफ द रेक्टॅंग्युलर की किती असली पाहिजे, D/6 आणि विड्थ किती असली पाहिजे, D/4. ठीक, चलो तर डी काय होतं, डायमीटर ऑफ द शाफ्ट ऑफ द डायमीटर ऑफ द होल इन द हब, शाफ्टचा डायमीटर म्हणून घ्या किंवा जो हब राहतो, हब म्हणजे काय, ते गोल पुलीचा जो गोल भाग राहतो त्याला हब म्हटलं जातं. या मधल्या इंटरनल डायमीटर जितका राहतो तेवढा असतं आपला डायमीटर शाफ्टचा दिला होतो, तर तेच आहे डी म्हणजे डायमीटर ऑफ शाफ्ट म्हणून घ्या किंवा इंटरनल डायमीटर म्हणून घ्या ऑफ द होल. त्यानंतर नेक्स्ट सेकंड टाइपचं रेक्टॅंग्युलर की नंतर जी सेकंड टाइप ऑफ की आहे ती आहे तुमची, दॅट इज स्क्वेअर संक की. ठीक आहे, आता रेक्टॅंग्युलर वरून आपण कशावर चाललो गेलो, स्क्वेअर वर. इथं काय असणार आहे, इथं रेक्टॅंग्युलर आणि आपली स्क्वेअर संकी जी आहे त्यांच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की इथं विड्थ आणि थिकनेसचा जो रेशो होता तो काही वेगवेगळा होता किंवा विड्थ आणि थिकनेस या वेगवेगळ्या राहायच्या अकॉर्डिंग टू द डायमीटर ऑफ शाफ्ट. स्क्वेअर संकीमध्ये जी विड्थ आणि थिकनेस राहील ती सेम राहील. इथं लिहून दिलंय बघा, द ओनली डिफरन्स बिटवीन द रेक्टॅंग्युलर अँड द स्क्वेअर संकी इज
दैट इट्स विड्थ एंड थिकनेस आर इक्वल. रेक्टेंगुलर संकी मध्ये विड्थ आणि थिकनेस ची वैल्यू काय राहते, सारखी राहते. म्हणून विड्थ एंड थिकनेस इज इक्वल टू काय म्हणजे डी बाय फोर. इथं थिकनेस डी बाय सिक्स होतं, इथं थिकनेस डी बाय फोरच आहे. जेवढं विड्थ आहे तेवढंच थिकनेस आहे स्क्वेअर संकीमध्ये. नेक्स्ट टाईपची संकी तुमची पॅरलल संकी. ठीक आहे, नेक्स्ट पॅरलल संकी काय लिहिलंय बघा. पॅरलल संकीज ज्या राहतात त्यांचा शेप काही असा फिक्स नाही आहे. पॅरलल संकीज ह्या रेक्टॅंग्युलर शेपचा बी असू शकतात किंवा स्क्वेअर क्रॉस सेक्शनच्या बी असू शकतात किंवा स्क्वेअर सेक्शनच्या बी असू शकतात, बट विथ द युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. सो युनिफॉर्म इन विड्थ अँड द थिकनेस, त्यांची जी विड्थ आणि थिकनेस राहील ती एक सारखी राहील. लिहून दिलंय बघा, इट मे बी रेक्टॅंग्युलर ऑर द स्क्वेअर इन द क्रॉस सेक्शन, युनिफॉर्म इन विड्थ अँड द थिकनेस. ठीक आहे, ही लाईन याच्यामध्ये बघा, युनिफॉर्म इन विड्थ अँड थिकनेस थ्रू आउट, म्हणजे थ्रू आउट द की विड्थ अँड थिकनेस काही बदलत नाही. पॅरलल संकीचा शेप कसा राहू शकतो, आयदर रेक्टॅंग्युलर राहील आयदर स्क्वेअर राहू शकतो. ठीक आहे, पण जी पॅरलल संकी आहे ती कशी राहील, पॅरलल एक सारखी असली पाहिजे. सो विड्थ आणि थिकनेस कशी असणार आहे, थ्रू आउट सेम असणार आहे. पॅरलल की इज अ टेपरलेस, बघा आता इथं पॅरलल की काय टेपरलेस आहे. टेपरलेस म्हणजे काय म्हणतात की आता इथं नावातच आहे बघा, पॅरललचा अर्थ काय अशा पद्धतीने इन्सर्ट करा की हे सगळं एक सारखं दिसलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ती टेपरिंग असायला नको, जो वरचा एक भाग येतो त्याचं टेपरिंग असायला नको. आणि जर टेपरिंग नाही राहिलं तर काय होतं की ही जी की जर टेपर नाही राहिली, हे टेपर होतं म्हणून काय व्हायचं की जो बॉस राहतो ना पुलीचा तो अडकून जातो, तो मागे पुढे नाही होऊ शकत. पण ज्यावेळेस टेपरिंग नाही राहत ना, तर पुलीचा बॉस किंवा पुलीचा बॉस म्हणून घ्या, हब म्हणून घ्या, किंवा गिअर जे राहतात ना ते स्लाइड पण होऊ शकतात शाफ्टवर फिरता फिरता. ह्या जर शाफ्ट आहे आणि इथं जर पुली फिरते तर फिरता फिरता ती पुली मागे पुढे पण होऊ शकते. तर पॅरलल संकीज या अशा ठिकाणी यूज केल्या जातात की ज्या ठिकाणी आपल्याला अशी रिक्वायरमेंट आहे की पुली रोटेट होत असताना पुढे पुढे मागे स्लाइड पण झालं पाहिजे, तर अशा ठिकाणी आपण यूज करतो पॅरलल संकी. इथं लिहून काय दिले बघा, डेफिनेशन डेफिनेशन नाही म्हणू शकत आपण, पण डेफिनेशन टाइपच समजेंगे. पॅरलल संकी कशा राहतील, रेक्टॅंग्युलर राहतील, स्क्वेअर इन अ क्रॉस सेक्शन राहू शकतात, युनिफॉर्म राहतील थ्रू आउट इन द विड्थ अँड द थिकनेस. पॅरलल की बघा, हे कंटिन्यू आहे बरं, आता इथून पॅरलल की हे खाली लिहून दिलंय जागा नव्हती म्हणून. पॅरलल की ज्या राहतील त्या कशा राहतील, टेपरलेस राहतील. का बरं, टेपरलेस राहतील. आणि यूज कुठे केल्या जातील मग अशा की ज्या टेपरलेस राहतात, ज्या पॅरलल संकीज आहेत, यूज वेअर पुलीज अँड गिअर आर रिक्वायर्ड टू स्लाइड अलॉंग द शाफ्ट. शाफ्टवर पुली गिअर रोटेट होत असताना स्लाइड पण झाले पाहिजे, अशी जर रिक्वायरमेंट असली तर आपण मग पॅरलल संकीज वापरतो. पहिले रेक्टॅंग्युलर मध्ये काय सांगितलं की विड्थ जी असणार आहे दॅट इज डी बाय फोर, थिकनेस डी बाय सिक्स, रेक्टॅंग्युलर शेप राहील. स्क्वेअर की स्क्वेअर संकीमध्ये काय सांगितलं, शेप स्क्वेअर राहील, विड्थ अँड थिकनेस सारखे राहते. पॅरलल मध्ये काय सांगितलं की याचा शेप आयदर रेक्टॅंग्युलर राहील और स्क्वेअर राहील. युनिफॉर्म राहील थ्रू आउट द क्रॉस सेक्शन, विड्थ थिकनेस सारख्या राहतील. अँड पॅरलल संकीज अशी, पॅरलल संकीज मेन म्हणजे काय, इट इज अ टेपरलेस की है ना. पॅरलल संकीज ज्या राहतात त्या टेपरलेस राहतात. आणि टेपरलेस असल्याचा फायदा काय की त्या शाफ्टवर ज्यावेळेस पर्टिक्युलरली तुमचा पुली किंवा गिअर रोटेट होणार आहे, तो रोटेट होईल, तर रोटेशन मध्ये स्लाइडिंग पण जर करायची असेल, स्लाइडिंगची जर रिक्वायरमेंट असेल, तर अशा केसमध्ये आपण पॅरलल संकीज वापरणार आहोत. नेक्स्ट टाईपचा आपला की आहे, संकीचे टाईप बघतोय आपण. फोर्थ टाईप ऑफ संकी तुमचं गिब हेड की. तर गिब हेड की एक स्पेशल टाईप की आहे जी यूज केली जाते प्रॉब्ली टू रिमूव द की. ठीक आहे, कीची अरेंजमेंट रिमूव करण्यासाठीच ही गिब हेड की अशा पद्धतीने यूज केली जाते की जेणेकरून जिथं आपल्याला की रिमूव्ह करायची अशा ठिकाणी ही की यूज करतात. ऍक्च्युली आहे ती एक रेक्टॅंग्युलर संकी विथ द हेड ऍट द वन एंड. ठीक आहे, एक रेक्टॅंग्युलर संकी आहे बट विथ द हेड ऍट द वन एंड. एका एंडला हेड लावलेलं राहतं रेक्टॅंग्युलर कीला, तर अशा टाईपच्या कीला आपण गिब हेड की असं म्हणू शकतो. रेक्टॅंग्युलर कीला जर एका एंडला हेड लावलेलं आहे तर तुम्ही अशा कीला गिब हेड की असं म्हणू शकता. विड्थ थिकनेस तर रेशो रेक्टॅंग्युलरचा आहे डी बाय फोर डी बाय सिक्स. कशासाठी यूज केली जाते, इट इज युजली प्रोव्हाइडेड टू फॅसिलिटेट द रिमूव्हल ऑफ द की. फॅसिलिटेट द रिमूव्हल ऑफ की म्हणजे काय राहतं की ज्या ठिकाणी तुम्हाला की रिमूव्ह करायची आहे ती प्रोसिजर फास्ट करण्यासाठी, त्याला उत्साह देण्यासाठी. फॅसिलिटेशनचा अर्थ तो राहतो उत्साह देणे किंवा प्रवृत्त करणे. लाईक
याचा इथं काय अर्थ घेणार आपण की एखाद्या कीला जर रिमूव्ह करायचं आहे तुम्हाला तर ती रिमूव्ह करण्यासाठी जिथं आपल्याला रिमूव्ह करायची असते त्या ठिकाणी आपण अशा टाईपची की यूज करतो जेणेकरून या हेडचा वापर करून लवकर ती की रिमूव्ह केली जाऊ शकते. ठीक आहे, सो रिमूवल ऑफ की साठी गिव हेड की या प्रकारचा वापर केला जातो. नेक्स्ट टाईपचं आहे तुमचं फिदर की, एक स्पेशल टाईप की आहे ज्यामध्ये वन मेंबर ऑफ द पेअर अँड विच परमिट्स अ की अटॅच टू द वन मेंबर ऑफ द पेअर. की जी राहते ती अटॅच केलेली आहे कशाला, वन मेंबर ऑफ द पेअर. पेअर कोणामध्ये होते, शाफ्ट आणि आपल्या पुलीमध्ये. शाफ्ट आणि पुलीमध्ये जर पेअरिंग आहे तर त्या ठिकाणी ही जी की आहे, आतापर्यंत ज्या की होत्या त्या शाफ्ट सोबत फक्त अटॅच केलेल्या होत्या. या ठिकाणी आपण काय करतोय, अटॅच केलेलं होतं इन द सेन्स जस्ट ठेवून त्याला ऍडजस्ट केलेलं होतं की जेणेकरून त्या ठिकाणी रोटेशन झालं पाहिजे. ना आता जी ही स्पेशल टाइप ऑफ की आहे यामध्ये करणार काय, तर यामध्ये काय केलं जातं, एक मेंबरला ती जी की राहते ती अटॅच केली जाईल, अटॅच केली जाईल विच परमिट द रिलेटिव एक्सियल मुवमेंट इज नोन एज द फिदर की. काय सांगितलंय, अशा पद्धतीने अटॅच केली जाते की जेणेकरून त्या की मुळे काय होतं, एक्सियल मुवमेंट होऊ शकतं. ठीक आहे, या ठिकाणी काय होऊ शकतं, एक्सियल मुवमेंट होऊ शकतं. मग अशा टाईपच्या की कशासाठी युज केल्या जातात, टू ट्रान्समिट टर्निंग मुवमेंट ऑल्सो परमिट द एक्सियल मुवमेंट. गोल तर फिरतात, आतापर्यंत मी जेवढ्या पण की सांगितल्या त्या फक्त काय करायच्या, शाफ्टला गोल फिरवायचं काम करायचं. पण शाफ्टला गोल फिरवून जर शाफ्टला मागे पुढे पण करायचं असेल, एक्सियल मुवमेंट पण द्यायची आहे आणि टर्निंग मुवमेंट पण करायची, तर अशा वेळेस तुम्ही फिदर की युज करू शकतात. एक्सियल मुवमेंट का बरं भेटतं, कारण की ही जी की आहे ती एका दोघांमधनं एका पेअरमध्ये काय केलेली राहते, अटॅच केलेली राहते, फिक्स केलेली राहते. बघा इथं मी लावलेलं आहे सेट स्क्रू. सेट स्क्रूचा अर्थ काय, की ही जी की आहे या शाफ्टमध्ये फिक्स करून ठेवलेली आहे आपण. ठीक आहे, जेणेकरून ती शाफ्टला रोटेशनल मुवमेंट किंवा टर्निंग मुवमेंट तर देईलच, प्लस त्यासोबत एक्सियल मुवमेंट पण देईल. बघा सेकंड टाईप ऑफ की आहे तुमचं सॅडल की. संकी नंतर आता सॅडल की, आणि त्याचे दोन टाईप आहेत. तर सॅडल की मध्ये जो फर्स्ट टाईप आहे तो आहे फ्लॅट सॅडल की, आणि जो सेकंड टाईप आहे तो आहे हॉलो सॅडल की. तर फ्लॅट सॅडल की काय राहतं बघा, अ फ्लॅट सॅडल की इज अ टेपर की. या दोन्ही कीज कशा आहेत, टेपर की आहे म्हणजे टेपरिंग राहतं त्याच्यावर, एक भाग वर एक भाग खाली असं राहील. ठीक आहे, सो फ्लॅट सॅडल की किंवा हॉलो सॅडल की दोन्ही कशा आहेत, इट इज अ टेपर की विच फिट्स इन अ की वे इन द हब. ठीक आहे, पुलीचा जो हब राहणार आहे त्याच्यामध्ये ही फिट होतील. ठीक आहे, फ्लॅट सॅडल की जी राहील ती विच फिट्स इन टू द की वे इन द हब अँड इज फ्लॅट ऑन द शाफ्ट. हे महत्वाचं आहे की ही अशा टाईपची की आहे फ्लॅट सॅडल की, जी हब मध्ये तर फिक्स होईल पण शाफ्टवर कशी राहील, फ्लॅट राहील. इट इज अ फ्लॅट ऑन द शाफ्ट. याच्यामध्ये काय फरक आहे, हॉलो सॅडल की इज अ टेपर की विच फिट्स इन टू द की वे इन द हब, एवढं तर सेमच आहे. अँड द बॉटम ऑफ द की इज शेप टू फिट इन टू द कर्व सरफेस ऑफ द शाफ्ट. ज्या ठिकाणी शाफ्टचा सरफेस जर कर्व आहे, जसं या ठिकाणी दिसत असेल बघा तुम्हाला, हा सरफेस कसा आहे, कर्व आहे. आणि या ठिकाणी जर तुम्हाला कीला फिट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण कोणती की वापरणार, हॉलो सॅडल की. कारण त्याचा जो टॉप सरफेस आहे, बघा एक सरफेस शाफ्ट मध्ये जातो, एक सरफेस आपला हब मध्ये जातो, तर हब मध्ये जाणारा सरफेसला तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. टेपर की आहे तो एक सरफेस सरळ आपला हब मध्ये जाईल, पण जो खालचा सरफेस आहे तो याच्यामध्ये कसा आहे, फ्लॅट आहे. पण जर हॉलो टेपर की म्हटलं तर त्याच्यामध्ये खालचा सरफेस जो आहे तो अशा पद्धतीने शेप केला गेला आहे जेणेकरून तो शाफ्टच्या कर्व शेप मध्ये पण फिट होऊ शकतो. सो याचा सरफेस फ्लॅट राहील, याचा सरफेस कर्व मध्ये सुद्धा ऍडजस्ट होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुमच्या या दोन कीज राहतील, ज्याला म्हटलं जाणार आहे सॅडल कीज. फ्लॅट सरफेस राहिला तर फ्लॅट सॅडल की म्हणा, आणि जर खालचा सरफेस कर्व राहिला तर हॉलो सॅडल की म्हणा. ठीक आहे, थिकनेस आणि विड्थचं जे रिलेशन आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण, की थिकनेस इज इक्वल टू डब्ल्यू बाय थ्री विच इज इक्वल टू डी बाय ट्वेल्व, हे रिलेशन राहील. ठीक, चला आता नेक्स्ट टाईपची की बघूया. बघा नेक्स्ट टाईपची की आहे आपली टँजेंट की. नाव तर सांगितलं, टँजेंट वरतीच राहील, टच करणारी फक्त. द टँजेंट कीज आर फिटेड इन अ पेअर. महत्वाचा पॉईंट, टँजेंट कीज कायम कशा राहतील, पेअर मध्ये राहतील. एक सिंगल टँजेंट की कधीच राहणार नाही, कधी पण पेअर मध्ये, म्हणजे ऍटलीस्ट दोन टँजेंट की ऍट अ टाइम
अटैच केलेला राहतात, ते पण कसे ऍट राईट अँगल, ठीक आहे, 90 डिग्री मध्ये दोन कीज ज्या राहतात ते कायम अटॅच केलेले राहतील. का बरं? कारण इच की इज टू विथस्टँड द टॉर्शन इन द वन डायरेक्शन ओनली. प्रत्येक की जी आहे ती फक्त एकाच डायरेक्शन मध्ये टॉर्शन म्हणजे टॉर्क प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते, आणि अशा टाईपच्या कीज ज्या राहतात त्या हेवी ड्युटी शाफ्ट साठी यूज केल्या जातात. बघा इथं दोन कीज दाखवल्या आहेत, दोन्ही कीज कशा आहेत, टँजेंट आहे, आणि एक दुसऱ्याला कशा राहतील, त्या परपेंडिक्युलर राहतील. सो टँजेंट कीज फिटेड राहतात ऑलवेज इन अ पेअर, आणि ते पण कशा ऍट राईट अँगल. प्रत्येक की जी राहते ती विथस्टँड करते, म्हणजे ती काय काम करणार आहे, टू ट्रान्समिट अ टॉर्शन इन द वन डायरेक्शन ओनली, एकाच डायरेक्शन मध्ये टॉर्क ट्रान्समिट करण्यासाठी या टाईपच्या कीज आपण वापरत असतो, हेवी टॉर्क ट्रान्समिट करण्यासाठी. नेक्स्ट राऊंड कीज. राऊंड की काय राहतात, राऊंड की मध्ये काय असणार आहे, देर इज अ सर्क्युलर इन सेक्शन. राऊंड कीज, राऊंड सांगितलं जे नावातच येतं, त्यांचा शेप कसा आहे, दे आर सर्क्युलर इन सेक्शन अँड फिट इन टू द होल्स ड्रिल पार्टली इन द शाफ्ट अँड पार्टली इन द हब. ते अशा ठिकाणी फिट केल्या जातात या राऊंड कीज की ज्याच्यामध्ये होल क्रिएट केलेला राहतो. आर पार्टली म्हणजे थोडा पार्ट ऑफ द होल कशामध्ये राहील, शाफ्ट मध्ये, आणि बाकीचा होल कशामध्ये असणार आहे, हब मध्ये. म्हणजे हब मध्ये काही होल आहे, शाफ्ट मध्ये काही होल आहे, मग दोघांना कनेक्ट करण्यासाठी आपण कोणत्या टाईपची की वापरणार, राऊंड की. ठीक आहे, या ठिकाणी दाखवलंय बघा, हा शाफ्ट आहे, हा हब होता, दोघांना कनेक्ट करण्यासाठी ही राऊंड की वापरली. कशी काय कशी मध्ये टाकली आपण, इथून ड्रिल केलं, आणि ड्रिल केल्यानंतर अर्धा पार्ट जो आहे तो शाफ्ट मध्ये, अर्धा पार्ट जो आहे तुमचा हब मध्ये राहील. हे त्याचा साईड व्ह्यू आहे, ठीक आहे, हा मधला शाफ्ट, हा बाहेरचा तुमचा हब, दोघांना कनेक्ट करणारी ही राऊंड की दिसतंय. दिस इज युअर राऊंड की, ज्याचा हा अर्धा भाग हा शाफ्ट मध्ये, आणि हा वरचा अर्धा भाग हब मध्ये. ठीक आहे, ना लास्ट टाईपची की बघूया आपण, स्प्लाइन्स काय राहतं. बघा लास्ट टाईपचे की जे आपले स्प्लाइन्स. स्प्लाइन्स म्हणजे काय राहतं, आतापर्यंत जेवढे पण आपण शाफ्ट पाहिले त्या शाफ्टवर की वे होता, आणि त्या की मध्ये आपण एक्सटर्नली एखादं की अटॅच करत होतो. स्प्लाइन्स म्हणजे काय राहतात की शाफ्टला डायरेक्टली की अटॅच केलेल्या राहतात. अटॅच इन द सेन्स शाफ्टवरच तयार केलेल्या राहतात डायरेक्टली. बघा दिसतंय हा शाफ्ट आहे, आणि त्या शाफ्टवर डायरेक्टली की तयार आहेत असे. म्हणजे ते शाफ्टच असा बनवला जातो की त्याला डायरेक्टली की ह्या जोडलेल्या असतील. आणि अशा टाईपच्या कीजला काय म्हटलं जातं, मग स्प्लाइन्स म्हटलं जातं. सो समटाइम्स लिहिलंय बघा, द कीज आर मेड इंटिग्रल विथ द शाफ्ट. कीज कशा राहतात, इंटिग्रल म्हणजे डायरेक्ट जोडलेल्या राहतात कोणासोबत, शाफ्ट सोबत, विच फिट्स इन टू द की वे ब्रॉच इन द हब. आता ह्या कीजला फिट करण्यासाठी की वे कशामध्ये बनवला जातो, हब मध्ये. पहिल्या केस मध्ये पण हब मध्ये आणि शाफ्ट मध्ये दोघांमध्ये की वे बसवावे लागायचे. या ठिकाणी शाफ्टवर डायरेक्टली आपण कीज अटॅच केल्यामुळे, इंटिग्रल केल्यामुळे, फक्त आता हबवर की वे बसवावा लागतो. आणि त्या की वे मध्ये हा जो हब आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हा की वे दिसतोय. या की वे मध्ये बेसिकली हा कीचा की अटॅच झालेली आहे किंवा इंटिग्रल झालेली आहे. तर अशा टाईपच्या केसेस मध्ये आपण त्याला काय म्हणणार आहे की हे काय स्प्लाइन्स आहे. सो सच शाफ्ट आर नोन एज अ स्प्लाइन शाफ्ट. त्या टाईपच्या शाफ्टला आपण काय म्हणतो, स्प्लाइन केलेला शाफ्ट म्हणत असतो. आणि स्प्लाइन शाफ्ट कुठे युज केला जातो, ज्या ठिकाणी लार्ज प्रपोर्शन मध्ये जर फोर्स किंवा पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर त्या केसमध्ये आपण अशा पद्धतीचा स्प्लाइन शाफ्ट युज करत असतो. मोस्टली ऑटोमोबाईल इंजिन्स मध्ये स्प्लाइन शाफ्टच युज केले जातात. ठीक आहे, सो इथे डायमीटरचे रिलेशन दिले बघा, डायमीटर इज इक्वल टू 1.25 इज कॅपिटल डी फ्रॉम हिअर टू हिअर. दिस इज इक्वल टू 1.25 टाइम्स ऑफ डी अँड दिस स्मॉल डी इज नथिंग बट 0.25 टाइम्स ऑफ कॅपिटल डी. ठीक आहे, तर याच्यासोबत आपले टाइप्स ऑफ कीज संपले. बघा आता आपण सम कीची डिझाईन प्रोसिजर बघून घेऊया. इथं आपण एक रेक्टॅंग्युलर आपला सॉरी बेसिकली आपण एक शाफ्ट ड्रॉ केलेला आहे आणि त्यामध्ये ही रेक्टॅंग्युलर की आहे. ठीक आहे, आणि ही रेक्टॅंग्युलर कीचा हा साईड व्ह्यू आहे. आता तुम्हाला जसं माहिती आहे की शाफ्टच्या वर आपण की स्लॉट लावलेला आहे आणि की स्लॉट मध्ये आपण की अटॅच करणार आणि त्या कीचा अर्धा पोर्शन जो आहे तो हब मध्ये राहील, हबच्या की वे मध्ये.
तर मग बिकॉज ऑफ दॅट त्या ठिकाणी काय होतं, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस जनरेट होतात, शेअरिंग स्ट्रेसेस जनरेट होतात, शिअर स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि त्यासोबत टॉर्शन पण जनरेट होतं. सो अशा सगळ्या प्रकारचे दोन तीन प्रकारचे लोड बेसिकली त्या की वर ऍड होत असतात. मग आता बघा इथं कीचा साईड व्ह्यू दाखवला आहे, त्याच्यावर दिसतोय तुम्हाला हा एफ फोर्स दाखवलाय. बघा एफ काय, इकडून इकडून कुठं ऍक्ट होतोय, सरफेसवर ना. एफ फोर्स कुठं ऍक्ट होतोय, तुमचा सरफेसवर ऍक्ट होतोय. आणि जर टच करून जातोय तर हा फोर्स कोणता होऊन गेला, टेंजेन्शियल फोर्स झाला. ठीक आहे, हा टेंजेन्शियल फोर्स आहे, हा एफ वन एफ वन दिसतोय, तो कॉम्प्रेस करायचं काम करतोय ना, कॉम्प्रेसिव्ह फोर्स. बघा इथं लिहून दिलंय की टी काय असणार आहे, तुमचा टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट. शाफ्ट किती टॉर्क ट्रान्समिट करतोय त्याला आपण कॅपिटल टी ने दाखवलं. एफ राईल तुमचा टेंजेन्शियल फोर्स ऍक्टिंग ऍट द सर्कमफरन्स ऑफ द शाफ्ट. या शाफ्टच्या सर्कमफरन्सवर जो काही टेंजेन्शियल फोर्स जनरेट होतोय त्याला आपण दाखवलंय एफ ने. डी काय असणार आहे, तुमचा डायमीटर ऑफ द शाफ्ट. एल लेंथ ऑफ द की. डब्ल्यू काय, विड्थ ऑफ की. इथं दिसतंय बघा, डब्ल्यू विड्थ, टी थिकनेस, एल लेंथ. ठीक आहे, लेंथ विड्थ आणि थिकनेस. डायमीटर ऑफ शाफ्ट डी ए. जो हा टेंजेन्शियल फोर्स अप्लाय होतोय तो बेसिकली कशावर होतोय, सर्कमफरन्सवर अप्लाय होतो, कशाच्या, शाफ्टच्या. आणि शाफ्टच्या सर्कमफरन्सवरच आपण काय लावलाय की, तो बेसिकली तो जो टेंजेन्शियल फोर्स होतो ना तो की मुळेच येत राहतो. आणि इथं टाऊ आणि सिग्मा सी हे दोन्ही काय, शिअर आणि क्रशिंग स्ट्रेस आहे. टाऊ आणि सिग्मा सी हे काय, शिअर अँड द क्रशिंग स्ट्रेस फॉर द मटेरियल ऑफ द की. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, शेअरिंग होतंय, दाबला जातोय ना, आणि दाबला जातोय म्हटल्यावर क्रशिंग होतंय, शेअरिंग होतंय, क्रशिंग होतंय आणि टेंजेन्शियल फोर्स अप्लाय होतोय. टेंजेन्शियल फोर्स मुळे काय ऍक्ट होणार आहे, टॉर्शन किंवा टॉर्क ऍक्ट होईल. मग कन्सिडरेशन मध्ये आपण घेतलं बघा, कन्सिडर अ शेअरिंग ऑफ की. पहिली कंडिशन कोणती आहे आपली घेतलेली, शेअरिंगची. ठीक आहे, सो शेअरिंग ऑफ की घेतलं आपण आणि शेअरिंग सांगितलं तर टेंजेन्शियल शेअरिंग फोर्स ऍक्टिंग ऍट द सर्कमफरन्स ऑफ द शाफ्ट. काय सांगितलं, जर तुम्ही शेअरिंग कन्सिडर करताय कीचं, तो जो काही शेअरिंग फोर्स, टेंजेन्शियल शेअरिंग फोर्स जो अप्लाय होतोय, ठीक आहे, कुठे, ऍट द सर्कमफरन्स ऑफ शाफ्ट. फोर्स एफ ने दाखवलाय आपण हा शेअरिंग फोर्स, टेंजेन्शियल फोर्स जो आहे ज्याच्यामुळे शेअरिंग होणार आहे बेसिकली, तर तो फोर्स आपण दाखवला इथं एफ. फोर्स इज इक्वल टू काय घेणार, पण स्ट्रेस आहे ना आपल्याकडे, कोणता स्ट्रेस आहे, शिअर स्ट्रेस. आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतं, फोर्स अपॉन एरिया. तर फोर्स इज इक्वल टू काय लिहिणार, स्ट्रेस इंटू एरिया लिहिणार. ठीक आहे, फोर्स इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, स्ट्रेस इंटू एरिया. सो फोर्स इज इक्वल टू स्ट्रेसची व्हॅल्यू कोणता, कोणता कन्सिडर केलंय तुम्ही, शेअरिंग कन्सिडर केलंय ना, शेअरिंग. तर शिअर स्ट्रेस इंटू एरिया. मग शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू आपण इथं सांगितलं की टाऊने डिनोट केलंय. आणि एरिया कोणता, कीचा एरिया घ्यावा लागेल. ठीक आहे, कोणता एरिया घेणार, हा बघा, ही पूर्ण लेंथ आहे, ही शेअरिंग मध्ये येईल, सोबत त्याची मागची विड्थ आहे ना, ही लेंथ आणि इकडची विड्थ हे दोन्ही शेअरिंग मध्ये येतील. सो म्हणून एल इंटू डब्ल्यू, डब्ल्यू विड्थ आहे. ठीक आहे, सो इतका फोर्स जनरेट होतोय, शेअरिंग फोर्स जनरेट होतोय. ठीक, आणि टॉर्क जो ट्रान्समिट होतोय बिकॉज ऑफ दिस फोर्स, जो टॉर्क ट्रान्समिट होणार आहे, टॉर्क इज इक्वल टू काय राहतो, फोर्स इंटू डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर आता ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स हे पूर्ण जर डी होतं, हे किती राहील, डी बाय टू. तर फोर्स इंटू डी बाय टू, टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट इज नथिंग बट फोर्स इंटू डी बाय टू, दॅट इज एल इंटू डब्ल्यू इंटू टाऊ इंटू डी अपॉन आर. सो पहिली ज्यावेळेस तुम्ही क्रशिंगची कंडिशन, सॉरी शेअरिंगची कंडिशन कन्सिडर करताय, तर शेअरिंग मध्ये काय होतंय, शेअरिंग स्ट्रेस जनरेट होतोय. ठीक आहे, आणि शेअरिंग स्ट्रेस जनरेट होतोय बिकॉज ऑफ दिस फोर्स एफ. तर फोर्स एफ मुळे जो काही स्ट्रेस, त्या शेअरिंग स्ट्रेसमुळे जो काही फोर्स जनरेट झालाय ऍट द सर्कमफरन्स ऑफ द शाफ्ट, जो काही शेअरिंग स्ट्रेस जनरेट झालाय, तो फोर्स इज इक्वल टू काय घेतलं, एरिया इंटू स्ट्रेस किंवा शेअरिंग स्ट्रेस. एरिया कशाचा, कीचा, कीवर तो ऍक्ट होतोय ना शेअरिंग. तर एल इंटू ओमेगा, सॉरी डब्ल्यू, एल इंटू डब्ल्यू मल्टीप्लाय बाय स्ट्रेस टाव. टॉर्क जर काढायचं आहे तर फोर्स इंटू एरिया करायचं, सॉरी टॉर्क काढायचं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स करायचं. ठीक आहे, तर या पद्धतीने तुमचं शेअरिंग होईल. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. बघा शेअरिंग नंतर नेक्स्ट कन्सिडरेशन घेणार आहे आपण क्रशिंगसाठी. ठीक आहे, शेअरिंग मध्ये पाहिलं आपण की बिकॉज ऑफ दिस फोर्स एफ, जी आपली की आहे ती शिअर होते, आणि त्या शिअरमुळे आणि त्या ठिकाणी जो शिअर स्ट्रेस जनरेट होतोय त्याच्यामुळे किती फोर्स ऍक्ट होतोय, त्यानंतर आपण पाहिलं की त्या ठिकाणी किती टॉर्क ट्रान्समिट होऊ शकतो शेअरिंग मध्ये. नाउ विल टॉक अबाउट द क्रशिंग, की जर आता ती की क्रश होते. ठीक आहे, तर त्यावेळेस काय होईल,
क्रशिंग फोर्स एक्टिंग एट द सर्कमफरन्स ऑफ द शाफ्ट, शाफ्टच्या सर्कमफरन्स वर, लाइक दिस हियर, हा या ठिकाणी या शाफ्टच्या सर्कमफरन्स वर जो क्रशिंग स्ट्रेस अप्लाय होतोय तो किती राहील बघा. परत तेच प्रोसिजर, तीच आहे फोर्स. फोर्स इज इक्वल टू काय करणार, एरिया इन टू, आता स्ट्रेस कोणता घेणार, क्रशिंगचा. सो एरिया रेजिस्टिंग द क्रशिंग मल्टीप्लाय बाय द क्रशिंग स्ट्रेस. आता किती एरिया रेजिस्ट करतोय क्रशिंग साठी बघा. आता आता ही पर्टिक्युलरली की आहे जी किवे मध्ये राहील, शाफ्ट मध्ये राहील, आणि त्याच ठिकाणी क्रशिंग होईल फक्त. तर ही पूर्ण लेंथ आणि मल्टीप्लाय बाय ही थिकनेस आहे. तर ही थिकनेस पूर्ण किती होती, टी. पण टी थिकनेस पूर्ण कीची आहे, आणि किवे मध्ये शाफ्ट मध्ये किती की राहते, अर्धा स्पार्ट राहतो कीचा, म्हणून थिकनेस काय घ्यावी लागेल, टी बाय टू. ठीक आहे. सो फोर्स इज इक्वल टू एल इन टू टी बाय टू इन टू क्रशिंग स्ट्रेस सिग्मा सी. ठीक आहे. सो दिस इज द फोर्स एक्टिंग ऍट द सर्कमफरन्स ऑफ द शाफ्ट बिकॉज ऑफ दिस क्रशिंग स्ट्रेस. नाव या क्रशिंग स्ट्रेसमुळे जो काही टॉर्क जनरेट होणार आहे किंवा जो काही टॉर्क ट्रान्समिट होईल बाय द शाफ्ट, तो किती असणार आहे, टॉर्कचा फॉर्म्युला तोच राहील आपला, फोर्स इन टू डिस्टन्स. सो फोर्स एफ मल्टीप्लाय बाय डिस्टन्स डी बाय टू. सो एफ इन टू डी बाय टू, जस्ट एफच्या जागी एल इन टू टी बाय टू इन टू सिग्मा सी व्हॅल्यू पुट करा डी बाय टू मल्टिप्लिकेशनला. सो दिस इज द टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट बिकॉज ऑफ द क्रशिंग स्ट्रेस. यापूर्वी आपण पाहिलं होतं की टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट बिकॉज ऑफ द शेअरिंग, आणि शेअरिंग मुळे किती आला होता आपला, एल इंटू डब्ल्यू इंटू टाउ इंटू डी बाय टू. ठीक आहे. हा शेअरिंग मुळे आलेला, आणि हा कोणता आहे, क्रशिंग मुळे आलेला. बघा चेंज काय झालाय, डब्ल्यूच्या ऐवजी टी बाय टू, टाऊच्या ऐवजी सिग्मा सी, शेअर स्ट्रेसच्या ऐवजी क्रशिंग स्ट्रेस, आणि जी वेड होती त्याच्या ऐवजी आता थिकनेसचा हाफ पार्ट आलेला आहे, मल्टीप्लाय बाय डी बाय टू डी बाय टू सारखं आहे. आणि जर क्रशिंग स्ट्रेस म्हणजे क्रशिंगची स्ट्रेंथ किंवा क्रशिंगमुळे ट्रान्समिट होणारी टॉर्क आणि शेअरिंगमुळे ट्रान्समिट होणारा टॉर्क जर इक्वल राहिला, ठीक आहे, इफ द की इज इक्वली स्ट्रॉंग इन द शेअरिंग अँड द क्रशिंग, जर ही कंडिशन आहे की की शेअरिंग मध्ये पण तेवढीच स्ट्रॉंग आहे आणि क्रशिंग मध्ये पण तेवढीच स्ट्रॉंग आहे, तर कंडिशन काय राहते, डब्ल्यू दोघांना इक्वेट केलं सिम्पली, एल एल कॅन्सल, डी बाय टू कॅन्सल, राहिलं काय, डब्ल्यू अपॉन टी इकडे येऊन गेला टू टाव खाली सिग्मा सी इथं. सो डब्ल्यू अपॉन टी इज इक्वल टू सिग्मा सी अपॉन टू टाव. ठीक आहे. सो याच्यावरून बेसिकली आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो, डायमीटरची रिक्वायरमेंट किती आहे, विड्थ किती असली पाहिजे, थिकनेस किती असली पाहिजे अकॉर्डिंग टू द स्ट्रेसेस. ठीक आहे. ना लेंथ किती असली पाहिजे हे पण फाइंड आउट करावं लागेल आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला अजून एक कन्सिडरेशन घ्यायचं आहे. बघा आता काय येते, बघा लास्ट केस की जर लेंथ ऑफ द की फाइंड आउट करायची असेल, है ना, लेंथ ऑफ द की किती रिक्वायर्ड आहे जर शाफ्ट पूर्ण फोर्स वर पूर्ण पॉवर वर जर रोटेट होतं पूर्ण ताकदीने रोटेट होतं, तर लेंथ ऑफ द की किती असली पाहिजे हे जर फाइंड आउट करायचं आहे तर काय कंडिशन पुट करावी लागेल, द शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द की जी आपण फाइंड आउट केली होती, है ना, आपण काय त्यालाच काय म्हटलं आपण शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द कीला, द टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट. तर शाफ्टने किती टॉर्क ट्रान्समिट केला तो कोणामुळे केला, की मुळेच केलेला आहे ना, तर बेसिकली ती काय एक स्ट्रेंथ आहे कोणाची, कीची. ठीक आहे. कोणती, शेअरिंग स्ट्रेंथ आहे. शेअरिंग स्ट्रेंथ म्हणजेच टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट लिहू शकता. ठीक आहे, रिमेंबर दिस थिंग. सो शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट इज इक्वल टू काय असलं पाहिजे, टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट. ठीक आहे. शेअरिंग स्ट्रेंथ जेवढी पण येते त्या कीची, सॉरी, शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द की शुड बी इक्वल टू द टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट. आणि शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द की म्हणजेच काय, द टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट, ज्याला आपण लिहिलं होतं एल इंटू डब्ल्यू इंटू टाऊ इंटू डी बाय टू, है ना, शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द की म्हणजेच टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट किती आहे, एल इंटू डब्ल्यू इंटू टाऊ इंटू डी बाय टू. आता हा जो टॉर्क आहे किंवा ही जी स्ट्रेंथ आहे कीची, ही इक्वल पाहिजे कोणाला, टॉर्शनल शिअर स्ट्रेंथला. टॉर्शन आठवा, सॉम, एखाद्या शाफ्ट साठी सॉलिड शाफ्ट साठी टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ किती राहते, पाय बाय 16 टाऊ इंटू डी क्यू, है ना, फॉर्म्युला तुम्ही पहिले पण पाहिला. सो इथं बघा मी टाऊच्या जागी टाऊ वन लिहिलेलं आहे, दिस टाऊ वन स्टँड फॉर द शिअर स्ट्रेस फॉर द शाफ्ट मटेरियल. हा हा जो टाऊ आहे दॅट टाऊ स्टँड फॉर द शिअर स्ट्रेस फॉर द की मटेरियल येतो, कीच्या मटेरियलचा शिअर स्ट्रेस आहे, आणि हा शाफ्टच्या मटेरियलचा शिअर स्ट्रेस आहे, कारण आपण इथं शेअर स्ट्रेंथ कोणाची बोलतोय, शाफ्टची, शाफ्टच्या स्ट्रेंथ बद्दल बोलतोय आपण, म्हणून इथं शेअर स्ट्रेसची कॅपॅसिटी कोणाची बघितली आपण, शाफ्टची. ठीक आहे. इथं आपण की बद्दल बोलत होतो म्हणून टाऊ घेतलंय फक्त. तर या दोन्ही व्हॅल्यू काय असल्या पाहिजे, इक्वल असल्या पाहिजे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एल.
ऍट द मॅक्सिमम पॉवर किंवा फुल पॉवर वर जर शाफ्ट रोटेट होतोय तर शिअर स्ट्रेंथ ऑफ द की अँड टॉर्शनल स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट काय पाहिजे, इक्वल. टॉर्शनल स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट पाय बाय 16 टाऊ 1 डी क्यूब घेतलं आणि शिअर स्ट्रेंथ ऑफ द की घेतलं आपण एल इंटू डब्ल्यू इंटू टाऊ इंटू डी बाय 2. सो दोन्ही व्हॅल्यूज इक्वेट केल्या या ठिकाणी. तर एलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, एलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो डी आणि डी क्यूब मधला एक गेला इथं डी स्क्वेअर, टू आणि ए 16 गेला इथं आला 8. सो पाय बाय 8 टाऊ 1 डी स्क्वेअर, डब्ल्यू आणि टाऊ खाली येताना डिवाइड. याला परत कॅल्क्युलेट केलं आपण, डब्ल्यू ला डी बाय 4 लिहू शकतो, तर डब्ल्यूच्या जागी डी बाय 4 लिहिलं, अजून डी आणि डी एक कॅन्सल केला, कॅल्क्युलेशन केलं, आन्सर किती येऊन राहिलं 1.571 टाऊ इंटू टाऊ 1 अपॉन टाऊ. सो टाऊ 1 लक्षात ठेवा की जो टाऊ 1 आहे तो शाफ्टच्या मटेरियलसाठी असलेला शिअर स्ट्रेस आहे आणि जो टाऊ आहे तो तुमचा कीच्या मटेरियलसाठी असलेला शिअर स्ट्रेस आहे. तर ही डिझाईन प्रोसिजर आहे की साठी. केलं काय काय आपण, पहिले शिअर स्ट्रेंथची व्हॅल्यू काढली, ठीक आहे, शेअरिंग साठी स्ट्रेंथ किंवा फोर्स किती येतोय. सो फोर्स आला होता एल इंटू डी एल इंटू डब्ल्यू इंटू टाऊ, मग त्याला याच्यावरून टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट किंवा ज्याला तुम्ही म्हणू शकता शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द की, ते किती आलंय आपलं, टी इज इक्वल टू एल इंटू डब्ल्यू इंटू टाऊ इंटू डी बाय 2. त्याच्यानंतर आपण क्रशिंग साठीची केस पाहिली होती, ठीक आहे, क्रशिंग मध्ये पण फोर्स ची व्हॅल्यू काढली आपण. फोर्स मध्ये काय होतं, एल इंटू टी बाय 2 इंटू सिग्मा सी, ठीक आहे. टी बाय 2 कावर आलं होतं कारण एवढाच सेक्शन क्रशिंग मध्ये येतो आणि ते जर टाऊ काढ आपण टी ची व्हॅल्यू काढत होतो, टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट फॉर द क्रशिंग, तर काय आलं होतं, टी इज इक्वल टू एल इंटू टी बाय 2 इंटू सिग्मा सी इंटू डी बाय 2, ठीक. नाव दोन्ही व्हॅल्यू इक्वेट जर करायचे असले, जर असं राहिलं की शाफ्टची स्ट्रेंथ सारखी आहे क्रशिंग मध्ये पण आणि शेअरिंग मध्ये पण, ते एक कंडिशन मी लिहून दिली तुम्हाला, ती काय डब्ल्यू अपॉन समथिंग लिहिलं होतं ना आपण, सिग्मा सी अपॉन टाऊ असते तरी, दोन इक्वेट करून ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर लेंथ ऑफ द की जर फाइंड आउट करायचं आहे तर काय कंडिशन आहे की शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द की शुड बी इक्वल टू द टॉर्शनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट. शाफ्टची भी तर तेवढी कॅपॅसिटी पाहिजे ना बोल फिरण्याची, की भलेही फिरून घेईल पण शाफ्ट जर फिरता फिरता जर तुटून गेला तर काय फायदा आहे, मग त्यांची कॅपॅसिटी सारखी असली पाहिजे. मग त्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेट केल्या आपण, देन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एल, इक्वेशन फाइंड आउट केलं एल साठी, ठीक आहे. तर ही कम्प्लीट प्रोसिजर आहे तुमची की साठी. याचे न्यूमेरिकल्स आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. बघा क्वेश्चन काय दिलाय, डिझाईन अ रेक्टॅंग्युलर की फॉर द शाफ्ट ऑफ 50 mm डायमीटर, द शेअरिंग अँड क्रशिंग स्ट्रेसेस फॉर द की मटेरियल आर 42 अँड 70 मेगापास्कल, ठीक आहे. सो एक 50 mm डायमीटर दिलेला आहे आपल्याला शाफ्टचा, सो डी ची व्हॅल्यू दिली आहे, शेअरिंग क्रशिंग स्ट्रेसेस दिलेले आहेत, शेअरिंग साठी सिग्मा सी ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला, सॉरी शेअरिंग म्हटल्यावर टाऊ ची व्हॅल्यू दिली आहे आणि क्रशिंग म्हटल्यावर सिग्मा सी ची व्हॅल्यू दिली आहे. सो शेअरिंग टाऊ ची व्हॅल्यू 42, क्रशिंग सिग्मा सी ची व्हॅल्यू 70, ठीक आहे. तर टेबल तुम्हाला दिसलाच असेल क्वेश्चन स्टार्ट होण्यापूर्वी. तर 50 mm च्या डायमीटर साठी मी ग्रुपमध्ये टाकून देतो डायरेक्ट, तुम्ही लेक्चर पाहिलं की मला मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो याचा टेबल, तसा मी लेक्चर मध्ये टाकलेलाच आहे. सो डायमीटर किती असणार आहे, 50 mm, आणि 50 mm डायमीटर साठी जी की आहे त्याची विड्थ आणि थिकनेस त्या चार्ट वरून तुम्ही बघितली आहे 16 mm आणि 10 mm, तर हे दोन तर आन्सर अजून गेले तुमचे, बरोबर ना. तुम्हाला कीची डायमेन्शन काढायचे, विड्थ थिकनेस काढली, आता काय काढायचंय आपल्याला लेंथ. लेंथ काढण्यासाठी मी तुम्हाला आताच सांगितलं काय करावं लागतं, शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ की आणि टॉर्शनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट आपल्याला कम्पेअर करावं लागेल. शेअर सोबत क्रशिंग टॉर्शनल क्रशिंग स्ट्रेस ऑफ द शाफ्ट बी मेन कम्पेअर करावं लागेल, क्रशिंग मध्ये किती टॉर्शन जनरेट होतंय शाफ्टवर आणि शेअरिंग मध्ये किती टॉर्शन जनरेट होतोय, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे ना शेअरिंग आणि क्रशिंगची. तर पहिले आपण शेअरिंगची केली, बघा शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द की किती आहे, शेअरिंग स्ट्रेंथ एल इंटू डब्ल्यू इंटू टाउ इंटू डी बाय 2. एलची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, डब्ल्यूची व्हॅल्यू आताच फाइंड आउट केली आपण, विड्थ 16, थिकनेस आहे आपली किती आली होती 10. नाव टाऊची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिली आहे 42 मेगा पास्कल, कन्वर्ट करायची गरज नाही, डायमीटर 50 दिला होता तर 50 डिवाइड बाय 2. टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द की, ठीक आहे, की ची स्ट्रेंथ किती आहे 16,800 इंटू एल न्यूटन एमएम मध्ये, ठीक आहे. त्यानंतर ही तर झाली की ची स्ट्रेंथ, आता शाफ्टची किती आहे ते पण महत्वाचं आहे. तर टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट, नाव शिअर स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट पाय बाय 16 हे तर सॉमचा आहे ना, पाय बाय 16 टाऊ इंटू डी क्यूब, ठीक आहे. सो इथे बघा तुम्ही, तुम्हाला जर कन्फ्युजन असेल सर इथे टाऊ 1 होतं,
ठीक आहे. पण या ठिकाणी शाफ्टची शिअर स्ट्रेंथ काही असो पण जनरेट किती होणार आहे, 42 है ना. की वर पण आणि शाफ्ट वर पण जनरेट किती होणार आहे, 42 होणार आहे. भले तिथं शाफ्टच्या मटेरियलची काही असो कीच्या मटेरियलची काही असो त्यांना सस्टेन किती करायचं आहे, 42 करायचं आहे. म्हणून 42 टाकलंय. डायमीटर 50, क्यूब केला, मल्टिप्लिकेशन केलं सगळं, आन्सर आलं 1.03 × 10⁶ न्यूटन mm. याचा अर्थ समजा एवढा शिअर स्ट्रेंथ कोणा शिअरिंगमुळे किती स्ट्रेंथ आहे की मध्ये इतकी आहे, ठीक आहे. आणि जो शाफ्ट आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे, 1.03 × 10⁶. तर दोघांना इक्वेट केलं तर इतका शेअरिंग स्ट्रेंथ जर तुम्हाला पास करायचा असेल, किती, 16800 × L इतका शेअर स्ट्रेंथ जर की मधून जर पास होतोय तर त्यावेळेस की ची लेंथ किती असली पाहिजे, 61.31 mm ची असली पाहिजे, ठीक आहे. टॉर्कची आपली जो शाफ्ट आहे त्याची तर टॉर्शनल शेअर स्ट्रेंथ ती सेमच राहील, है ना. इथं चेंज होतोय, की वर एकदा शेअरिंग ऍक्ट होतोय, एकदा क्रशिंग ऍक्ट होतोय. शाफ्ट तसाच आहे, शाफ्टची टॉर्शनची कॅपॅसिटी, शाफ्ट किती जोरात गोल फिरू शकतो आणि त्याच्यासाठी त्याची किती सस्टेन करू शकतो त्याची कॅपॅसिटी तर तेवढीच आहे, ती बदलणार नाही. तर पहिल्यांदा आपण की साठी कोणता पार्ट कन्सिडर केला होता, शेअरिंगचा. आता कन्सिडर करूया क्रशिंगचा, की जर क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ द की साठी किती लेंथ ऑफ द की रिक्वायर्ड आहे. जेवढा काही क्रशिंग स्ट्रेंथमुळे जेवढा काही टॉर्शन त्या ठिकाणी येत असेल, जेवढा काही टॉर्क ट्रान्समिट होत असेल शाफ्टवर, त्याच्यासाठी की ची लेंथ किती असणार आहे. सिम्पली काय करणार मी, आता क्रशिंग स्ट्रेंथ फाइंड आउट करणार. आता माझ्याकडे कॅल्सी पण नाही आहे आणि आपलं दुसरं काही डिव्हाइस पण नाही की ज्याच्यामध्ये मी नंतर आन्सर चेक करू शकतो, त्यामुळे आपल्याला ते पॉज करूनच लिहावं लागतंय. तर क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ द की जर फाइंड आउट करायचं, फॉर्म्युला काय होता क्रशिंग स्ट्रेंथसाठी, एल इंटू डब्ल्यू च्या जागी काय सांगितलं होतं, T/2, एल इंटू T/2, टाऊ च्या जागी सिग्मा सी मल्टीप्लाय बाय D/2. तर इथं कॅल्क्युलेशन करूया, व्हॅल्यूज पुट करा, जे काही आन्सर येईल मी ते लिहून देईल, ठीक आहे. सो टी ची व्हॅल्यू किती आली आपली, 10, सो 10/2 इंटू सिग्मा सी ची व्हॅल्यू, सिग्मा सी क्रशिंग स्ट्रेंथ किती सांगितलं होतं, 70 MPa आहे, डायमीटर 50/2. सो इथं जी काही व्हॅल्यू येईल, टी इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू भेटेल इथं, 5 × 25 × 70 जे काही व्हॅल्यू भेटेल, करून बघा तुम्ही मल्टीप्लायला एल कशा दिले, न्यूटन एमएम मध्ये. आता ही कसली स्ट्रेंथ आहे, क्रशिंग स्ट्रेंथ, याला इक्वेशन नंबर 3 नाव देणार आपण. हे कोणतं होतं आपलं, इक्वेशन 2 ना. तर ज्यावेळेस की क्रश होते तर क्रश करण्याची त्याची कॅपॅसिटी इतकी आहे, तर इतकी कॅपॅसिटीच जर क्रशिंग होत आहे आणि एवढा जर त्या शाफ्टला लोड ट्रान्समिट करायची कॅपॅसिटी आहे, तर या दोघांच्या अकॉर्डिंग लेंथ ऑफ द की किती असली पाहिजे ते फाइंड आउट करू आपण. सो इथं इक्वेशन काय बनेल आता तुमचं, फ्रॉम हे वापस लिहायची गरज नाहीये, एकदा शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ शाफ्ट काढलं एकदा बस झालं. सो आता हे इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 2 & 3 वरून, इक्वेशन 2 & 3 वरून काय लिहू शकतो तुम्ही, इक्वेशन 2 ची व्हॅल्यू आहे 1.03 × 10⁶, इथं जी काही व्हॅल्यू येते इथं समोर पुट करून टाका आणि त्याच्यावरून कसली व्हॅल्यू फाइंड आउट करा, एल ची व्हॅल्यू, ठीक आहे. आता पहिली एल ची व्हॅल्यू जी आली आपली 61 काहीतरी आली होती, इथली एल ची व्हॅल्यू काय ते चेक करूया, जी व्हॅल्यू जास्त येईल ते आपला आन्सर आहे ना, कारण ही जी व्हॅल्यू आहे ही किती शिअर स्ट्रेस सस्टेन करू शकते. आपण इथं काढला होता आता काहीतरी, मला नंबर पण लक्षात नाही किती काढला होता तो बघा, तेवढा शेअर स्ट्रेंथ सस्टेन करू शकते, ठीक आहे. इथली व्हॅल्यू जर जास्त आली तर याचा अर्थ क्रशिंग मध्ये जास्त लेंथची गरज आहे कीच्या, मग जास्त लेंथ जर घेतली तर कमी वाला आपोआपच सस्टेन करणार आहे ना, म्हणून जे काही आन्सर जास्त येईल ते घेऊन घ्यायचं. आन्सर काय येत आहे बघा मी सांगतो तुम्हाला, बघा हे आन्सर येत आहे, इथं मल्टिप्लिकेशन केल्यावर 8750 आलं, ठीक आहे. दोघांना इक्वेट केलं तर लेंथची व्हॅल्यू येते, लेंथ ऑफ द की किती रिक्वायर्ड आहे त्याला, 117.7 mm. आणि पहिले किती रिक्वायर्ड होती शेअरिंग मध्ये, फक्त 61.31. तर शेअरिंगची हिशोबाने जर तुम्ही लेंथ ऑफ द की घेतली तर क्रशिंग मध्ये तर ती की ब्रेक होईलच, म्हणून जी काही लार्जर व्हॅल्यू आली ती कन्सिडर करा. म्हणजे आता इथं जसं क्रशिंग मध्ये जास्त व्हॅल्यू येते, तर क्रशिंग मध्ये ज्यावेळेस क्रशिंग स्ट्रेस जनरेट होतोय तो जास्त होतोय, त्याच्यामुळे जी लेंथ ऑफ द की रिक्वायर्ड आहे ती जास्त आहे. मग जास्त वाली व्हॅल्यू जर घेतली तर कमी व्हॅल्यू आपोआपच सस्टेन होऊन जाणार आहे, ठीक आहे. सो सिम्पली केलं काय आपण,
सगळ्यात पहिले चार्ट पाहिला, त्याच्यावरून विड्थ आणि थिकनेस काढला, त्यानंतर लेंथ ऑफ की काढायचं होतं, पण लेंथ ऑफ की काढण्यासाठी दोन कंडिशन आहे आपल्याकडे, एक शेअरिंग की राहतं शेअरिंग मध्ये पण आणि क्रशिंग मध्ये पण. सो शेअरिंग स्ट्रेंथ किती आहे कीची, आपण ती काढली, त्यानंतर क्रशिंग स्ट्रेंथ किती आहे ती पण काढून घ्या, आणि हे दोन्ही इक्वेट करायचे आपल्याला कोणासोबत, टॉर्शनल शेअर स्ट्रेंथ ऑफ शाफ्ट, शाफ्टची किती कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार. ठीक आहे, हे इक्वेट केले, दोन लेंथच्या व्हॅल्यू काढल्या, जी जास्त व्हॅल्यू आहे ते तुमचं आन्सर. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिला आहे, अ 45 mm डायमीटर ऑफ शाफ्ट इज मेड अप ऑफ स्टील विथ द इल्ड स्ट्रेंथ ऑफ 400. आता जी स्ट्रेंथ दिलेली आहे ना स्टीलची, ती इल्ड स्ट्रेंथ दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे ही कोणती राहते, परमिसिबल राहते, मॅक्सिमम व्हॅल्यू. ठीक, तर मॅक्सिमम स्टील किती स्ट्रेस स्ट्रेंथ आहे स्टील मध्ये, 400 MPa. अ पॅरल की ऑफ साईज 14 mm वाईड, 9 mm थिक. सो विड्थ आणि थिकनेस आपल्याला ऑलरेडी गिवन आहे, सो विड्थ ऑफ द की, थिकनेस ऑफ द की गिवन आहे. इल्ड स्ट्रेंथ म्हणून घ्या, दिलेली होती शाफ्ट साठी 400 MPa. पुढे सांगितलं आहे आपल्याला, अँड द, पुढे काय सांगितलं होतं, अच्छा 14 mm वाईड, 9 mm थिक, मेड अप ऑफ स्टील विथ अ इल्ड स्ट्रेंथ ऑफ 340 MPa. सो आता कीची सुद्धा इल्ड स्ट्रेंथ दिलेली, इल्ड स्ट्रेंथ ऑफ की 340 MPa. फाइंड आउट करायचं आहे द रिक्वायर्ड लेंथ ऑफ की, एल फाइंड आउट करायचं आहे. इफ द शाफ्ट इज लोडेड टू ट्रान्समिट द मॅक्सिमम परमिसेबल टॉर्क, मॅक्सिमम टॉर्क जर ट्रान्समिट करतोय शाफ्ट, तर त्यावेळेस लेंथ ऑफ द की किती असली पाहिजे. यूज द मॅक्सिमम शेअर स्ट्रेस थेरी अँड अज्युम द फॅक्टर ऑफ सेफ्टी एज अ 2. आता तुम्हाला हे माहिती आहे की फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेलं आहे, डायमीटर माहिती आहे, इल्ड स्ट्रेंथ माहिती आहे. सो इल्ड स्ट्रेंथ मधून आपण परमिसिबल स्ट्रेंथ फाइंड आउट करू शकतो. कसं, इल्ड स्ट्रेंथ डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी, है ना, इल्ड स्ट्रेंथ डिवाइड बाय काय करावं लागेल, फॅक्टर ऑफ सेफ्टी. पण आपल्याला इथे त्यांनी क्वेश्चन मध्ये क्लिअरली सांगितलंय बघा की काय युज करायचं, तुम्हाला मॅक्सिमम शेअर स्ट्रेस थेरी युज करायची. तर मॅक्सिमम शेअर स्ट्रेस थेरीच्या अकॉर्डिंग टॉर्कची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करणार, सो हियर, ठीक आहे, हे मॅक्सिमम शेअर स्ट्रेस थेरीच्या अकॉर्डिंग आहे, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. सो अकॉर्डिंग टू द मॅक्सिमम शेअर स्ट्रेस थेरी, दॅट टाउ मॅक्स शुड बी इक्वल टू सिग्मा वायटी इल्ड स्ट्रेंथ डिवाइड बाय 2 इंटू फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे. सो 400 डिवाइड बाय 2 इंटू 2, सो टाउ मॅक्सची व्हॅल्यू भेटून गेली 100. सिमिलरली की साठी पण व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या, मॅक्सिमम शेअर स्ट्रेस फॉर की, की किती मॅक्सिमम शेअर स्ट्रेस आपलं, की वर किती मॅक्सिमम शेअर स्ट्रेस आपण जनरेट करणार आहे किंवा शाफ्टवर किती करणार आहे ते पहिले फाइंड आउट केलं 100. आणि की साठी सिमिलर फॉर्म्युला, सिग्मा वाय टी अपॉन 2 इंटू FOS फॅक्टर ऑफ सेफ्टी, सो 340 डिवाइड बाय 2 इंटू 2. की साठी आपल्याला इल्ड स्ट्रेंथ 340 दिली होती आणि शाफ्ट साठी तीच व्हॅल्यू आपल्याला 400 दिली. सो मॅक्सिमम शेअर स्ट्रेसची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली शाफ्ट साठी 100, की साठी आलेली 85. आता आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची, आणि लेंथ साठी आपल्याला काय लागतं, टॉर्शनल शेअर स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट, मग ते फाइंड आउट करूया सगळ्यात पहिले. बघा आपण आतापर्यंत दोन्ही व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, सिग्मा वायटी दिलं होतं शाफ्ट साठी आणि सिग्मा वायटी दिलं होतं की साठी, त्याच्यावरून आपण टाऊ मॅक्सची व्हॅल्यू पण काढून घेतली आणि टाऊ फॉर द की पण, म्हणजे शाफ्टसाठी मॅक्सिमम शिअर स्ट्रेस फाइंड आउट करून घेतला आणि की साठी शिअर स्ट्रेस किती ते फाइंड आउट केलं. क्रशिंग आपल्याला माहीत नाहीये, है ना, मात्र जर आपल्याला शेअरिंग स्ट्रेस माहिती होता तर टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट काढून घेऊ आपण, म्हणजे मॅक्सिमम टॉर्क किती ट्रान्समिट होऊ शकतो शाफ्ट आणि की मिळून, शाफ्ट आणि की मिळून किती मॅक्सिमम टॉर्क ट्रान्समिट होऊ शकतो त्यालाच आपण काय म्हणतो, टॉर्शनल शिअर स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट. सो टी इज इक्वल टू पाय बाय 16 टाऊ इंटू डी क्यूब करून घेऊ. तर पाय बाय 16 टाऊ ची व्हॅल्यू आपण शाफ्ट साठी ऑलरेडी फाइंड आउट केली आहे किती आहे, 100, इंटू डी ची व्हॅल्यू 45, व्हॅल्यू फाइंड आउट झाली मॅक्सिमम टॉर्क कॅन ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट अँड द की, किती मॅक्सिमम टॉर्क ट्रान्समिट करू शकतात, 1.8 × 10⁶. ठीक आहे, किंवा टॉर्शनल शेअर स्ट्रेंथ किती शाफ्टची, तर ही आता एवढा टॉर्क ट्रान्समिट करण्यासाठी त्या की मध्ये शेअरिंग आणि क्रशिंगच्या कंडिशन मध्ये किती लेंथ असली पाहिजे हे फाइंड आउट करून घेऊ. तर मग इतका टॉर्क ट्रान्समिट करायचा आहे ना, मग ती भले शेअरिंगची केस असो किंवा क्रशिंगची असो, मग क्रशिंगच्या ड्युरेशन मध्ये किती टॉर्क ट्रान्समिट होतो ती व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. टीची व्हॅल्यू एल इंटू डब्ल्यू इंटू आठवतो टाऊ इंटू डी बाय 2, तो फॉर्म्युला. सो टॉर्क एल इंटू डब्ल्यू इंटू टाऊ इंटू डी बाय 2, टाऊ कोणाचा आता, कीचा. ठीक आहे, आणि शेअर स्ट्रेंथ फॉर द की आपण फाइंड आउट केलं होतं 85 आहे. नाव दिस व्हॅल्यू शुड बी इक्वल टू दिस व्हॅल्यू,
तर इक्वेट केले दोघांना, डब्ल्यू ची व्हॅल्यू 14 टाऊ के ची व्हॅल्यू 85 d/2 45/2 पुट केले, इथून काय भेटणार आहे एल ची व्हॅल्यू 67.2 mm. ठीक आहे, ही झाली कशामधली व्हॅल्यू, दिस वन इज फॉर द शेअरिंग स्ट्रेंथ. ठीक आहे, ही कशासाठी आहे, शेअरिंग फेल्युअर ऑफ की, सॉरी शेअरिंग स्ट्रेंथ म्हटलं मी, शेअरिंग फेल्युअर ऑफ की अंडर द शिअर स्ट्रेस आहे. जर की वर शिअर स्ट्रेस लागतोय तर त्या ड्युरेशन मध्ये जर इतका टॉर्क ट्रान्समिट करायचा असेल कीच्या वापराने, तर कीची लेंथ किती असली पाहिजे, 67.2 mm. हे फक्त शेअरिंगसाठी झालं, क्रशिंगसाठी पण राहील ना. सो क्रशिंग फेल्युअर चेक करूया, की साठी कधी होणार आहे, किती लेंथवर होणार आहे. सो टॉर्क किती ट्रान्समिट करायचा की ला क्रशिंग मध्ये 1.8 × 10⁶. ठीक, आणि क्रशिंग साठी जो टॉर्शन मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ टॉर्क जी होती, दॅट इज हे सेम होतं ना, एल इंटू डब्ल्यू च्या जागी टी बाय टू, टी के च्या जागी सिग्मा सी के मल्टीप्लाय बाय डी बाय टू. तर आता सिग्मा सी का होतं तुमचं क्रशिंग स्ट्रेस होतं, जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं नाहीये. पहिले ज्या दोन्ही व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या तुम्ही, त्या शिअर स्ट्रेसच्या होत्या. क्रशिंग स्ट्रेसची व्हॅल्यू फाइंड आउट होऊ शकते कशी, जो फॉर्म्युला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी जी आहे ना, ती फक्त कशासाठी लागू राहते, शिअर स्ट्रेस साठी राहते. क्रशिंग साठी तेच, इल्ड स्ट्रेंथ डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. इल्ड स्ट्रेंथ होती आपली की साठी 340 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी होतो 2. तर सिग्मा सी के च्या जागी हे लक्षात ठेवा 340 डिवाइड बाय 2 का आलेलं आहे. यांची व्हॅल्यू काढायची होती, थिकनेस आपल्याला 9 दिलेली आहे ऑलरेडी, 9/2, डायमीटर 45 45/2. इथून एल ची व्हॅल्यू फाइंड आउट केली 104.6. दोघांना चेक करा, बघा क्रशिंग मध्ये आपल्याला जास्त लेंथ ऑफ की ची गरज पडते, तर जी काही लार्जर व्हॅल्यू आली ती पुट करून घ्यायची. तर याच्यासोबतच तुमचा कीचा पॉईंट संपलाय. आता ह्या चॅप्टरचा तुमचा शाफ्ट संपलाय, की संपलाय, एक शेवटचा पॉईंट बाकी आहे जो म्हणजे कपलिंग, तो पण आपण येत्या 1-2 लेक्चर मध्ये बघू, संपून टाकू, 2-3 लेक्चर मध्ये संपून जाईल. ठीक आहे, सो विल स्टॉप ओवर हियर, सी इन द नेक्स्ट लेक्चर.